महत्त्वाची बातमी आहे. ठाणे पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिल्यानंतर मनसुख हिरेन यांच्या मृत्यू संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट या घडीची. ठाणे पोलिसांनी अहवाल दिल्यानंतर कुटुंबियांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कसल्या खुणा आहेत आणि त्याबद्दल पोलिसांनी उत्तर न दिल्यामुळे कुटुंबीय नाराज झाल्याचं कळतं आणि त्यानंतर मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय जो आहे तो पुन्हा एकदा कुटुंबियांनी घेतलेला आहे. तर अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अपडेट देत आहेत. अजित, खरं तर कुटुंबियांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष लागलं होतं, आपण पाहतोय त्यांच्या प्रश्नांचं जे काही आहे ते समाधान झालेलं नाहीये, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी मृतदेह घेण्यास मनाई केली आहे. हो, कारण का ज्या पद्धतीनं जो अहवाल आला होता संविचारणाचा त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अस्पष्ट आहेत. कुटुंबियांचं म्हणणं आहे की जर अशा पद्धतीनं कारण स्पष्ट होत नसतील तर मग आम्ही मृतदेह का घ्यायचा असा स्पष्टपणे आरोप त्यांनी केलेला आहे. आणि जोपर्यंत मृत्यूचं कारण स्पष्ट होत नाही, आमच्या प्रश्नांची उत्तर आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती हिरेन मनसुख यांच्या कुटुंबियांनी दिलेली आहे. त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले की त्यांच्या नाकावरती आणि चेहऱ्यावरती काही खुणा आहेत, तर त्या खुणा कसल्या आहेत याबद्दल स्पष्टीकरण द्यावं, पण पोलिसांकडे आणि डॉक्टरांकडे दोघांकडे या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत. अगदी, आणि त्यामुळे आता सेकंड ओपिनियन घेणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अजित, धन्यवाद. आता पोलीस प्रशासनाकडे, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. आणि बातमीसह एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.